या माथाडी चळवळीशी माझा काहीच संबंध नव्हता. किंबहुना माथाडी चळवळ माहिती होती कारण महाराष्ट्राच्या राजकारणात 25 वर्ष मला देखील झाली, परंतु कधी नजीकचा संबंध या ठिकाणी आला नाही. माझं कार्यक्षेत्र हे विदर्भ होतं आणि त्या क्षेत्रामध्ये माथाडी चळवळ चांगली आहे, पण तुलनेनं जेवढी मुंबईमध्ये आहे किंवा या सगळ्या एमएमआर रिजनमध्ये आहे त्यापेक्षा तिकडे कमी आहे, त्यामुळे माझा फार संबंध नव्हता. या चळवळीशी माझा खरा संबंध आला तो नरेंद्र पाटील यांच्यामुळेच आला, कारण त्यांनी ही माथाडी चळवळ किती महत्वाची आहे त्याचं महत्व मला पटवून दिलं. आणि त्यानंतर आम्ही सातत्याने त्या संदर्भातल्या बैठकी घेऊन आणि त्यातले जे काही अडचणी सोडवता येतील, नरेंद्रजी असतील, शशिकांतजी असतील, सगळे लोक सातत्याने आमच्या सोबत बसायचे आणि आम्ही त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करायचो. आणि माझ्या असं लक्षात आलं की सकारात्मकतेनं आपण जर काम केलं तर आपण निश्चितपणे लोकांच्या जीवनात परिवर्तन करू शकतो. आणि म्हणूनच माथाडी चळवळीकरता अनेक चांगले निर्णय मागच्या काळात आपल्याला घेता आले. नरेंद्रजी, तुमची जी इच्छा आहे की 25 सप्टेंबरच्या कार्यक्रमाला केंद्रीय आमचे जे श्रम मंत्री आहेत, कामगार मंत्री आहेत, त्यांनी यावं, मी तुम्हाला आश्वस्त करतो की मी शेवटी ते त्यांच्यावर पण 99% आज तुम्हाला सांगतो की मी त्यांना इथे आणण्याचा प्रयत्न करीन आणि ते निश्चितपणे या ठिकाणी येतील. आणि आपण मागच्याही काळात ही माथाडी चळवळ महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारतात घेऊन जायची आहे, त्याकरता मागे मोदी सरकारने काही कामही त्याच्यावर सुरू केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ते जर आपण करू शकलो तर हा जो काही एक अण्णासाहेब पाटील यांनी एक जे रोपटं लावलेलं आहे ते अतिशय वटवृक्षात आज महाराष्ट्रात तर आहेच पण इतर ठिकाणी देखील कामगारांना त्याची सावली मिळू शकेल, त्याही दृष्टीने आपण येत्या काळामध्ये निश्चितपणे प्रयत्न करू.